सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजनेतून जी काही कामं केली आहेत ती किती निकृष्ट दर्जाची आहेत हे आपल्याला दिसेल. मी सध्या उभा आहे लकी चौकात आणि ह्या लकी चौकात हॉटेल शिवपार्वतीच्या शेजारी जे काही जॉईंट मारले ते पूर्णपणे निघाले असून त्यामुळे इथं जलवाहिनी फुटली आहे आणि आजच या भागातील पाणी पुरवठ्याचा वार असून पूर्ण असं कोट्यवधी रुपये लिटर पाणी असं वाया जात आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून हा चौक असाच आहे. मुख्य रहदारीचा चौक असताना देखील या ठिकाणी वेळेत कामं केली जात नाहीत हे यावरून दिसतं. नागरिकांना त्रास कसा होईल अशा पद्धतीनं हे काम केलं जातं आहे. आपण बघतोय की खाली सिमेंटचा रोड केला आहे नवी पेठेकडे जाताना, त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर केला असता तर नागरिकांना सोयीचं झालं असतं. मात्र असं होताना कुठं दिसत नाही. बऱ्याच ठिकाणी नागरिकांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागते. एकीकडं सोलापूर शहरामध्ये पाणी पुरवठ्याची टंचाई आहे, पाण्याचं नियोजन नीट नाही आणि अशा पद्धतीनं नवीन घातलेली जलवाहिनी या ठिकाणी फुटली आहे, त्यामुळं असं लाखो लिटर पाणी या ठिकाणी वाया जात आहे. त्यामुळे याला जबाबदार कोण आणि याची जबाबदारी कोणावर फिक्स होणार की नाही का, दररोज अशाच बातम्या प्रसिद्ध झाल्या तर त्या बघायच्या आणि सोडून द्यायच्या अशीच वृत्ती एकंदरीत दिसू लागली आहे. त्यामुळं स्मार्ट सिटीच्या सर्व कामांचं सोशल ऑडिट होणं गरजेचं आहे.